प्रेमात अपयश आल्याने जर एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली तर त्याच्या प्रेयसीवर यासाठी केस दाखल होणार आहे का, यावर छत्तीसगड उच्च न्यायालयाने मोठं भाष्य केलं आहे. छत्तीसगड उच्च न्यायालयाने म्हटलं आहे की जर एखाद्या व्यक्तीने प्रेमात अपयश आल्याने आत्महत्या केली तर त्याच्या प्रेयसीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करता येणार नाही. बार अँड बेंचच्या वृत्तानुसार सिंगल जज जस्टिस पार्थ प्रतिमा साहू यांनी सांगितले की जर एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षेत चांगले मार्क्स न मिळाले आत्महत्या केली तर शिक्षकाला जबाबदार धरता येणार नाही. तसंच या प्रकरणाबाबतही आहे. 7 डिसेंबर रोजी दिलेल्या आपल्या आदेशात न्यायमूर्ती साहू म्हणाले, जर एखाद्या प्रियकराने प्रेमात अपयश आल्याने आत्महत्या केली तर त्या एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षेतील खराब कामगिरीमुळे आत्महत्या केली तर एखाद्या क्लायंटने त्याची केस फेटाळल्यामुळे आत्महत्या केली असेल तर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल अनुक्रमे प्रेयसी परीक्षार्थी आणि वकील यांना दोषी धरता येणार नाही. न्यायालयाने पुढे म्हटलंय की कमकुवत किंवा दुर्बल मनाच्या व्यक्तीने घेतलेल्या चुकीच्या निर्णयासाठी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात इतर कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवता येणार नाही. त्यानंतर न्यायालयाने 24 वर्षीय तरुणी आणि तिच्या 2 भावांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप रद्द केला. त्यांच्यावर मुलीच्या माझे प्रियकराच्या आत्महत्येसाठी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी खटल्यानुसार मृत व्यक्तीने 23 जानेवारी 2023 रोजी राहत्या घरी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी मृताने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती ज्यात त्याची प्रेयसी आणि तिच्या भावांवर आरोप होते. 2 पानांच्या सुसाईड नोटमध्ये त्या व्यक्तीने आरोप केला होता की त्याचे या महिलेसोबत किमान 8 वर्षापासून प्रेमसंबंध होते. मात्र तरुणीने त्याच्याशी असलेलं नातं तोडून दुसऱ्या पुरुषाशी लग्न केलं, बहिणीशी संबंध ठेवू नयेत म्हणून भावांनी आपल्याला धमकावलं होतं, त्यामुळे हे पाऊल उचलल्याचा आरोप मृताने केलेला आहे. या प्रकरणी मृताच्या काकांनी राजनांदगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मृताच्या काकांनी दिलेल्या तक्रारीवरून राजनांदगाव पोलिसांनी तिघांना अटक केली. यानंतर जिल्हा न्यायालयाने 13 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 306 अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर तिघांनीही आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांविरुद्ध उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. तिथून त्यांना दिलासा मिळाला आहे.